प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या नंदवाळला दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरते तर कोल्हापुरातील विठ्ठल मंदिराच्या वतीनं कोल्हापूर ते नंदवाळ आषाढी दिंडी काढण्यात येते यंदा एकोणतीस जून रोजी दिंडी काढण्यात येणार असून अडीचशेपेक्षा अधिक गावातील वारकऱ्यांचा यात सहभाग असेल तत्पूर्वी अठ्ठावीस जून रोजी कोल्हापूर शहरातून नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार असल्याची माहिती दिंडी प्रमुख लाड महाराज आणि दीपक गौड यांनी पत्रकार परिषदेत दिली नंदवाळ दिंडीविषयी सविस्तर माहिती दीपक गौळ यांनी दिली आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे अठ्ठावीस जून रोजी दुपारी तीन वाजता नाथागोळे तालीम मंडळ चौकातून विठ्ठल मंदिर मार्गे नगर प्रदक्षिणा होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र ढोल पथक वारकरी आणि टाळकरी यांच्यासह पारंपरिक वाद्यांचा समावेश असेल भवानी मंडपात उभा रिंगण सोहळा होणार असून ही दिंडी मिरस्कर तिकटीहून टिंबर मार्केटमधील सासने इस्टेटमध्ये विसाव्यासाठी जाईल एकोणतीस जून रोजी सकाळी साडेसात वाजता पायी दिंडी मनवाळकडे प्रस्थान करेल शिवाजी पेठेतील खंडोबा तालमीच्या वतीनं बेल भंडारा आणि फुलांची उधळण तसंच अश्वपूजन करून उभं रिंगण होणार आहे पुईखडीजवळ रिंगण सोहळा होणार आहे या दिंडीत सुमारे दोनशे गावातील वारकरी सहभागी होतील या सोहळ्यात सर्वच विठ्ठल भक्तांनी सहभागी व्हावा असं आवाहन करण्यात आलंय पत्रकार परिषदेला अजित चव्हाण अॅडव्होकेट राजेंद्र किंगकर संतोष कुलकर्णी राजेंद्र मकोटे सखाराम चव्हाण उपस्थित होते